नमस्कार, मी गणेश फरताड। मित्रांनो, आपण पाहता रॉयल शेतकरी। तर मंडळी, आजचा महत्त्वाचा विषय असा की उत्पन्न। मित्रांनो, उत्पन्न वाढवण्याचे वेगवेगळे स्रोत आहेत की उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळे मुद्दे सुद्धा कारणीभूत असतात, पण आज एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे। मित्रांनो, जर तुमच्या झाडाच्या खोडाची रुंदी असेल, खोडाची उंची जर जास्त असेल, म्हणजेच काय एकंदरीत झाडाचं खोड जर मोठं असेल, तर मित्रांनो उत्पन्न वाढू शकतं। काय कन्क्लुजन आहे आणि कसं काय उत्पन्न वाढू शकतं, पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका, चला सुरू करूया। मित्रांनो, काय असते, तुमच्या झाडाची पानं खाद्य निर्मितीचं काम करत असतात प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेच्या माध्यमातून। मी बऱ्याचदा या विषयावरती चर्चासुद्धा केली, आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा आहेत की झाडं अन्न तयार कसं करतात। तर मित्रांनो, प्रकाश संश्लेषण नावाची एक प्रक्रिया झाडामध्ये होत असते, जी पानांच्या माध्यमातून होत असते। हवेमधनं काही घेतात, त्यानंतर जमिनीमधले काही पाणी असेल, जमिनीमधनं खनिजं, या सगळ्या गोष्टी घेऊन अन्न निर्मितीचं काम झाडाच्या पानामध्ये चालू असतं। मित्रांनो, हे झाडामधलं पानं हे अन्न निर्मितीचं काम करत असतात। जर झाडानं 100 किलो अन्न तयार केलं तर ते अन्न खोडाकडे पाठवलं जातं आणि खोडामध्ये साठवलं जातं। जर मित्रांनो ते 100 किलो तयार केलेलं आपण उदाहरणासाठी घेतो, 100 किलो केलेलं तयार केलेलं अन्न जर खोडामध्ये साठवलं गेलं तर मित्रांनो ते पुढच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी ते पानं काय करतात, पुन्हा 100 किलो अन्न तयार करण्याचं काम करतात। पण मित्रांनो, जर तुमचं खोड छोटं असेल, खोड जर बारीक असेल, तर पानानं जरी 100 किलो अन्न तयार केलं आणि ते पाठवलं तरी ती खोडाची क्षमता तेवढी नसते। त्यामुळं खोडाकडनं एक संदेश पानाला पाठवला जातो की आमच्याकडे जागा नाही किंवा आपल्याकडे एवढं धान्य साठवलं जाऊ शकत नाही, तर त्यासाठी काय, तर तुम्ही 70 किलो अन्न तयार करा, आपल्याकडे 100 किलो साठवलं जाऊ शकत नाही। तर मित्रांनो, खोडाचा हा संदेश पानाकडे जातो आणि दुसऱ्या दिवशी पान अन्न तयार करत असताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवतं की 100 किलो आपल्याला अन्न तयार करायचं नाही तर 70 किलो करायचे, कारण की खोडाची तेवढी क्षमता नाही। म्हणून काही घंटे अन्न प्रक्रिया, जी काही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे, तर ते बंद ठेवून फक्त 70 किलो अन्न तयार केलं जातं आणि ते खोडामध्ये साठवलं जातं। आता मित्रांनो, जर खोडाचा आकार सहज वाढला तर अन्न साठवण्याची क्षमतासुद्धा खोडाची वाढेल, आणि अन्न साठवण्याची क्षमता जर वाढली तर पान जेवढं अन्न तयार करतील तेवढं अन्न खोडामध्ये साठवलं जाईल। मित्रांनो, हे साधं सोपं कन्क्लुजन आहे। तर आपल्याला खोडाचा आकार वाढवण्यासाठी काय करता येऊ शकतं, तर मित्रांनो झिरो बजेट शेतीमध्ये या महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि खरं तर तो मला महत्त्वाचा वाटला आणि शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा वाटला म्हणून महत्त्वाचा व्हिडिओ बनवतोय। मित्रांनो, जर तुमच्या खोडाचा जाडी असेल, खोडाची रुंदी असेल किंवा मग झाडाची खोडाची उंची वाढवायची असेल, तर खोडाची उंची वाढवली जाते मुळाच्या माध्यमातून। जर मुळाचा आकार मोठा झाला, मुळाची लांबी जर मोठी झाली तर खोडाची लांबीसुद्धा वाढते, खोडाची जाडीसुद्धा वाढते। तर मित्रांनो काय करायचं, कालच एक मी याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे की मुळाची जर लांबी वाढवायची असेल तर आपल्याला पाणी हे झाडाच्या सावलीच्या 6 इंच बाहेर द्यायचं। मित्रांनो, याच्यावरती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, आय बटनमध्ये इथं व्हिडिओ देतोय, तर हा व्हिडिओ 100% पहा। मुळाची जर लांबी वाढली, मुळाची जर रुंदी वाढली, तर मित्रांनो खोड सुद्धा वाढू शकतो, खोडाची लांबी वाढू शकते, खोडाची उंची वाढू शकते। खोडाची लांबी रुंदी वाढली तर मित्रांनो काय होईल, त्याला फांद्यासुद्धा मोठ्या प्रमाणात फुटायला लागतील, फांद्या फुटल्यानंतर त्याला पानंसुद्धा जास्त लागायला लागतील। पानं जास्त लागले की प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया तेज गतीने व्हायला लागेल, मोठ्या प्रमाणात अन्न हे पानं तयार करायला लागतील। त्या तयार झालेलं अन्न खोडाची लांबी रुंदी वाढल्यानं खोडामध्ये साठवलं जाईल आणि त्याचं फळामध्ये रूपांतर होईल। जर 100 किलो अन्न, आता आपल्याकडं 4-4.5 ग्रॅम जर अन्न तयार झालं तर त्यातनं 1.5 ग्रॅम एवढे धान्य आपल्याला मिळतं किंवा फळ आपल्याला मिळतं। तर मित्रांनो सहज साधे कन्क्लुजन आहे की 100 किलो जर धान्य या पानाने तयार केलं, 100 किलो अन्न, तर त्याच्या माध्यमातून काय होतं, 100 किलोमधलं आपल्याला 33 किलो धान्य मिळत असतं। बाकीचं झाडाच्या उंचीसाठी इतर त्या गोष्टीसाठी वापरलं जातं, पण ऊसामध्ये हा एक अनुपात थोडा वेगळा आहे। ऊसामध्ये 50% आपल्याला ते अन्न मिळत असतं किंवा मग उत्पादन मिळत असतं 100 किलो जर तयार केलं तर। मित्रांनो हा जर अनुपात किंवा हा समतोल आपण जर राखला, झाडाच्या मुळा लांबी असेल, झाडाच्या मुळाची जाडी असेल, ही जर वाढवली तर खोडाचा आकार सुद्धा वाढवता येऊ शकतो, खोडाची उंची वाढवता येऊ शकते, फांद्याचा आकार, फांद्याची उंची, फांद्यांची संख्या, तर ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागेल, पानंही वाढायला लागतील आणि मित्रांनो प्रकाश संश्लेषण क्रिया मोठ्या प्रमाणात होऊन आपल्याला उत्पन्न सुद्धा भरघोस होणार आहे। आणि त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही, तर फक्त पाणी आपल्याला झाडाचं थोडंसं लांब द्यायचं। तर ते कसं द्यायचं, तर त्याच्यासाठी कोणती आखणी करायची, तो एक व्हिडिओ आहे, तुम्ही आय बटनमध्ये दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देतो, तो व्हिडिओ नक्की पहा। आणि फक्त एक छोटंसं पाणी जर आपण बाजूला काढू शकलो झाडाच्या, म्हणजे योग्य ठिकाणी जर पाणी दिलं, तर मित्रांनो आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते। आणि हा एक सरळ साधा सोपा मुद्दा आहे, आपण खतं टाकून उत्पन्न वाढवण्याच्या मापात जातो किंवा आपण कीटकनाशक ह्या त्या गोष्टी वेगवेगळ्या करून उत्पादन वाढवतो, पण मित्रांनो नैसर्गिक पद्धतीने एक छोटंसं नियोजन आपलं उत्पन्न वाढू शकतं आणि हा महत्त्वाचा मुद्दा होता। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया पुढच्या व्हिडिओसह, तोपर्यंत राम राम।